यानंतर उत्तर प्रदेश मधून एक मोठी बातमी समोर येते. उत्तर प्रदेश एटीएसनं लखनौच्या काकोरी भागात मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी अल कायद्यासोबत संबंधित असल्याचा संशय आहे. दहशतवादी राहत असलेल्या ठिकाणाहून दोन प्रेशर कुकर बॉम्बही हस्तगत केल्याची सूत्रांची माहिती आहे. याचबरोबर टाईम बॉम्ब आणि 7 ते 7 किलो स्फोटक सुद्धा या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत. हे संशयित दहशतवादी आतापर्यंत स्लीपर सेल म्हणून काम करायचे. काही दिवसांपूर्वीच ते ऍक्टिव्ह झाले होते अशी माहिती उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी दिलेली आहे. स्फोटकं सुद्धा या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत. यूपीमध्ये अल कायद्याचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि यामुळेच आता यंत्रणा हाय अलर्टवरती आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसनं लखनौच्या काकोरी भागात ही मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी अल कायद्यासोबत संबंधित असल्याचा संशय असून दहशतवादी राहत असलेल्या ठिकाणाहून दोन प्रेशर कुकर बॉम्बही हस्तगत केल्याची सूत्रांची माहिती आहे. ठीक है भाई, देखो यहाँ कोई